भारतीय जनता पार्टी बहुजन और अल्पसंख्यक विरोधी हुकुमशाही चलाती है, जिसका एक हिस्सा MIM है, ऐसा वक्तव्य कांग्रेस प्रदेश प्रवक्ता अतुल लोंडे ने किया। इस दरमियान आगे बात करते हुए उन्होंने कहा कि अगर महाविकास अघाड़ी से जुड़ना हो तो पहले अपने कामों से खुद को साबित करें। जो लोगों के हित में कार्य करेंगे वही महाविकास अघाड़ी में शामिल होंगे। हे मदत करताना आढळतात त्यात MIM एक आहे असा संपूर्ण लोकांचा समज झालेला आहे, समज नव्हे खात्री पटलेली आहे। माध्यमांमधून अशा चर्चा करायच्या, माध्यमांकडे जाऊन बोलायचं की आम्हाला आघाडी करायची आहे, आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे, तर पहिले हा जो आपल्याबद्दलचा विचार आहे देशामध्ये, आपल्याबद्दलची जी खात्री आहे की आपण भाजपची ही टीम आहात, ते शंकेच्या पलीकडे जाऊन आपल्याला सिद्ध करावं लागेल। आणि ते केवळ बोलून नाही तर भाजपला विरोध दाखवायचा आणि तिकडे भाजप कशी निवडून येईल अशा पद्धतीचं काम करायचं असं नव्हे, तर शंकेच्या पलीकडे जाऊन व्यवहारातून तसं वागून आणि केवळ औरंगाबाद आणि महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये ही कृती जी आहे ही कृती प्रत्यक्षात आणावी लागेल आणि मग तेव्हाच पुढचं काय आहे तो विचार करता येईल। तोपर्यंत समविचारीमध्ये जे संविधानाला मानतात, जे धर्मनिरपेक्षता आहे मानतात, जे संपूर्ण देशातल्या जाती समुदाय धर्म ज्याच्या पलीकडे जाऊन भारतीय मानतात आणि देशात एकात्मता आणि अखंडतेचा विचार करतात, असेच लोक आम्ही समविचारी मानतो, अशाच लोकांसोबत आमची आघाडी लागणार।